बोलतोय, पत्रकार मित्र आहे, जबाबदारीनं बोलतोय, 2019 ला खडापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशामुळं अनिल भाऊ आमदार झाले, यांच्या आदेशामुळं. पण पुढचं नीट ऐका, मी बारामतीला विधानसभेला उभा होतो, बारामतीच्या बारामती क्लब हाऊसला भेटायला माननीय अनिल बाबर आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माननीय अमोल बाबर आले होते आणि त्यांनी मला शब्द दिला की आता भाऊंचं वय झालेलं आहे, आमची ही शेवटची निवडणूक आहे, आता तुम्ही आम्हाला भाऊंना कसल्याही परिस्थितीमध्ये 2019 ला आमदार करा, 2024 ला आम्ही गोपीचंद पडळकर तुम्हाला पाठिंबा देऊ, असा शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं 2024 ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाही, त्यांनी मला बारामती क्लब हाऊसला पहाटे 5 वाजता ते तिथं आले होते, 6-6:30 आमची चर्चा झाली आणि त्यांनी तिथं शब्द दिलाय. त्यामुळं आता खालच्या कार्यकर्त्यांनी गडबड करायची गरज नाही, त्यांनी शब्द दिलाय, मी त्यांचं काम केलंय आणि त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी सांगितलं की 2024 ला आम्ही तुमचं काम करू. त्यामुळं आता वरिष्ठ निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील, तुम्ही मला एवढे दिवस का बोलला नाही, मी म्हणत चला हळूहळू जाऊ द्या, ते कधी बोलतेत का नाही बघू, ठरलंय ते काय बोलत नाही, मग मी तर सांगितलं पाहिजे, कारण बैठकीत ठरलेल्या गोष्टी मतदारसंघातल्या लोकांना माहीत असायला पाहिजेत. त्यामुळं खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2024 ला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्याला व्यवस्थितपणे ताकदीनं निवडणूक लढायची आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार अनिल भाऊ बाबर, अमोल बाबर, सुहास बाबर यांच्या पाठिंब्यावरती आपल्याला निवडून आणायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.